माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली काही रिव्ह्यू मीटिंग्स आम्ही घेतल्या। विशेषतः याच्यामध्ये 2019 साली आपण जो स्मार्ट प्रोजेक्ट मंजूर केला होता त्या प्रोजेक्टमध्ये महाराष्ट्रामध्ये 10,000 ॲग्री बिझनेस सोसायट्या तयार करून 19,00,000 शेतकऱ्यांना मदत करण्याच्या संदर्भात आणि कंप्लीट एंड टू एंड व्हॅल्यू चेन तयार करण्याच्या संदर्भातला प्रोजेक्ट होता, ज्याला 3,000 कोटी रुपये हे वर्ल्ड बँकेने दिले होते। दुर्दैवाने मागील 2.5 वर्षामध्ये या प्रोजेक्टमध्ये केवळ 15 कोटी रुपये आपण खर्च करू शकलो। त्या प्रोजेक्टचं नाव आता श्रद्धेय बाळासाहेबांच्या नावाने आहे आणि म्हणून ह्या प्रोजेक्टला पुन्हा फास्टट्रॅकवर आणण्याकरता आज बैठक झाली आणि याचा एक पूर्ण टाईमटेबल तयार झालेला आहे। या टाईमटेबलनुसार 1 वर्षामध्ये प्रत्येक विभागाने किती किती अशा प्रकारचे ॲग्री बिझनेस अपॉर्च्युनिटीज तयार करायच्या या संदर्भातला निर्णय झालेला आहे आणि वर्ल्ड बँकेचे अधिकारीही त्या ठिकाणी उपस्थित होते। वर्ल्ड बँकेच्या अधिकाऱ्यांनी देखील सांगितलं की आम्ही कुठल्याही परिस्थितीत याला पैसे कमी पडू देणार नाही, त्यामुळे विशेषतः शेतकऱ्यांना आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि पिकाची व्हॅल्यू चेन तयार करण्याकरता या प्रोजेक्टमधनं फार फायदा होणार आहे। मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत की अतिशय वेगानं आता याच्या पुढची कारवाई झाली पाहिजे। या व्यतिरिक्त वर्ल्ड बँकेच्या सोबत अजून एक बैठक झाली। मागच्या काळामध्ये 2019 जेव्हा सांगली आणि कोल्हापूरला पूर आला होता त्यावेळी आता दरवर्षी अशा प्रकारचा पूर आला तर काय करायचं म्हणून आपण एक अभ्यास त्या काळामध्ये केला होता। वर्ल्ड बँकेच्या सोबत एक आपण इन प्रिन्सिपल अप्रूव्हल घेतलं होतं ज्यामध्ये वळणबंधारे आणि टनेल सिस्टीमच्या माध्यमातून